नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आज तुम्हाला वाटत असेल मी कशी ब्लॉग स्टार्ट केला, कारण काकी भांडी घासते आणि सोनम काकी गेली कोल्हापूरला, विराज पण. म्हणून आबा बसले, चू तात्या आई बसली. काय करते? आणि थांब, आणि माऊ काय करते? थांब, माऊ इकडे बसली. माऊ काय करती? हा, पाय भाजले, पाय भाजले. भांडी घासते काकीवर, भांडी घासते. मी जाऊ आणि तू एकटे घासणार भांडी? मग मी काय करू? हा, मी काय करू? तू तर भांडी घासायला लागली तर. आता बघा, सगळी तयारी झाली. इथं गाडी घरात आणून ठेवले, सगळी तयारी झाली. हे बघा, सगळं सामान काढलंय, ह्याच्यात भरून ठेवलं, किचन सगळं झाकून ठेवलंय. सगळी म्हणजे सगळी कामं झालेली आहेत. आता परत येतील आत्या जून मध्ये, आत्या खालच्या रूम मध्ये तिथलं आवडतं. बघा, पाऊस यायला लागलाय, थेंब थेंब पडतो. ठीक आहे, गाडी रेडी आहे. आणि ह्यामध्ये सिद्धू बघा, सकाळपासून टी शर्ट घातलं होतं आणि आता टी शर्ट काढून जीन्स घातली. इथं बसले चिव माव, चिव आणि अभय. हे बघा, सगळे रूम रिकामी झाले. सोनम पण गेले सकाळी. आणि तिथं पूनम आत्या बसलेत, आमचे मामा उभे तिथे. तर बघा, बाहेर जरा जरा परत एकदा आबळ भरून आला. पाऊस अरे जोर बघा किती घेतला, किती जोराचा पाऊस पडतोय. जाताना सगळं भिजलंय आणि पोरं गाडीत बसले. त्यांची निघण्याची तयारी झाली आहे, आता गाडी निघते. आता आमची जायची तयारी झालेली आहे. सगळे बघा तयारीत बसलेत. आणि इथे हे लोक गाडीत बसलेत. अभय सगळ्यांच्या पप्प्या घेतोय. आता तो रडणार आहे, कारण की सगळे निघाले अभय म्हणून. पाऊस पडून झालेला आहे बघा. तर आता आम्ही निघालेलो आहे. बघा, सगळे ड्रम खाली केले, सगळी जागा रिकामी झाली. बघा, लगेच सुना सुना वाटायला लागले घरदार आमचं. आम्ही सगळे निघालोय तर जावं जावं. इथं बघतात हा माझा लाडका धीर, माझा अभय आता रडणार आहे. मी जाणार म्हणून. अबू रडू नको, अबू अबू रडू नको. बघा इथे कसं चाललंय बघा, यांचं बोलणं. अबू बकऱ्याला बघा, जाताना बकऱ्या निघालेत. रोज ह्या टायमाला निघतात, दीड दोनला. घेतले म्हणजे उभी आहेत. बाय 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 बाबू. झाले सर, संपला आता गावचा प्रवास. म्हणजे 8 10 दिवस चांगले निघाले. आता मुंबईला निघाले. बरं नाही वाटत आहे गाव मुंबईला जायला. काय करायचं, जावं लागते. मेन म्हणजे जी इलेक्शन ड्युटी आहे ना, म्हणून जायचंय ना. आम्ही कशाला गेलो असतो, अजून एक दिवस राहिले असते. जावंच वाटत नाही गावातून. मला तर बघा, भाऊ मध्येच थांबलेत आणि ते वडापाव घ्यायला थांबलेत. तुळशी मार्गे वेळातून त्यासाठी भाऊ तिथे बघा वडापाव घ्यायला थांबले तिथे. आता वडापाव घेऊ आणि आम्ही नायगावला जाऊ.
आता जाता जाता आम्हाला आंबोड्यालाच भेटलाय तो आम्हाला कोण करायचं चांगले बनाना चांगला सवय लावायचा माऊला केळी पाहिजे केळी घेऊन येते बघा 60 रुपये डझन केळी घेऊन आले हे तर आत्या वडापाव वाटप करतायत आमचा बाहेरूनच बाहेरूनच सगळी सेवा तुझी छान आहे नंतर तिकट लागेल आता सुट्टी गाडी आमची मावळे केळी पाहिजे दोन केळी आणि आम्हाला वडापाव आम्ही सगळे वडापाव खातो माऊ बनाना खाते आहे ना माऊ बघा कसं आभाळ खाली आलंय पाऊस पडायला सुरुवात होते इथे पाऊसच पडतो वाटतो पुढे हा पाऊस पडतोय बघा माझ्या पुढे पाऊस पडतो बघ कसं काळ काळ ढग झाले अर्धा अर्धा किरण नाव जपते पप्पाच का ग माऊ का बघा पाऊस किती पडला भरपूर प्रमाणात पाऊस पडला पाणी पाणी रे साठलं बघा मातीचा सुगंध खूप छान येतो बाबा रे बाबा असं मातीच खावी एवढं भारी वाटतंय भारी पाऊस पडला इथं हा ना बघा छान म्हणजे एकदम मस्त पाऊस पडला इथं वाघोली वाघी वाघोलीतून आम्ही आता जात आहोत कोणी गावचं असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा हो ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी या गावचं असं तर सांगा हे तुमचं वाघोली गाव आमचं पण आहे तुमचं पण आहे तर बघा झाडी झोडे तर एकदमच नंबर एकच नंबर हवा एवढी आली माऊ बघा किती काम म्हणलं भरपूर हवा आली पाऊस कमी हवा जास्त आहे खूप हवा आहे खूप हवा आहे बघा एवढी हवा तुम्ही बघा आता हवा लागते म्हणून माऊ कुठे बसले माऊ माझ्या मागे बसले आजी मला पुढे बसवलंय माऊ समोर बघा फांदी पडली एवढी हवा सुटली ना बघा एवढी हवा आहे ना जाईल का रे गाडी माझ्या ही फांदी जरा ढकलतो का नाही का मी ढकलू का गेली गेली जेवढी हवा आहे ना विचारायची सोय नाही बरोबर पाऊस बघा केवढा आलाय खिडक्या बंद करावा लागल्या आणि माऊ पण घाबरले निघताना पाऊस आला हे अगोदर तरी आला असतो तर किती बरं झालं असतं बरं माऊ दोन दिवसापूर्वी आला तो पण कमी कमी तिथे तर पाणीच तुंबलं पाणीच तुंबलं इथे काय झालं पाऊस पडते का आणि आता पाऊस पडलाय मुलं भिजली तरी येत पावसात सिद्धू विराज माऊ चिरू सगळे पाचशे पाचशे पोरं आमचे भिजले त्या दिवशी थोड्या पावसात भिजले तरी पण त्यांचं मन नाही भरलं तर किती थोडासच पाऊस होता आज तर पाऊस एकदम धुमाकुळ घातला पावसात बघा झाडांच्या फांद्या पडल्या आलं नाही नाही म्हणता नायगावला पण पाऊस आला आता ऊन पडत होतं बघा लगेच पाऊस पावसाचं काय हेच नाही खेळ चाललाय आणि बरोबर उतराच्या टायमाला पाऊस आला सिद्धू हे आणि माऊ गेले पुढे ते मध्ये थांबलेत आणि आमच्या आत्या हा छत्री घेऊन आलेत मामांसाठी खास ह्या बघा आत्या आले छत्री घेऊन आत्या आमच्या आलेत आणि आता बघा छत्र्यांचा सिद्धू चाललंय पळत पळत एवढा पाऊस आहे आता नायगावच्या घरी आलेलो तुम्हाला दाखवते बघा आत्याच्या घरी
हे आमच्या देवच्या आत्यात माया आत्या आणि ह्या आमच्या सीमात्यात. आणि हे बघा इथे साडू साडू बसलेत मामा. इथं बघा साडू साडू इथं बसलेत दोघ जण गप्प गोष्टी करतायत. ते वर्षांनी भेटलेत म्हणून चांगली गप्प गोष्टी चालली त्यांच्या. आणि आमची बघा माया मावशी आणि बघा या सीमात्या बोलते की वडापावती तटक पडले पण आत्याची तब्येत एक नंबर झाली. या आमचे दोन्ही मामा आहेत ना ह्या दोघांनाही पॅरलिस झालाय पण आमचे मामा उठून चालतात आणि ह्या मामांना अजून चालता पण येत नाही. जागेवरतीच त्यांचं सगळं आणि सगळं हे आमच्या आत्या करतात सगळं त्यांचं. हे बघा ही आमची ननन स्वातीताई. हे आमच्या नननबाई आहेत ब्युटी पार्लर वालेत. आणि इथं आणि माझी सासू आता इथं गुळाचा चहा बनवते. आता कसा बनवतात माहिती नाही कारण की गुळ दुधात फाटतो मी ऐकले. आता काय माहिती तर बघू शकताय. चहापत्ती टाकले, गुळ टाकले, पाणी टाकले. आता दूध कधी टाकायचं आत्या? उकळल्यावरती बघूया. मला गुळाचा चहा बघायचा ते कसा करतात ते. कारण की मी एकदा ट्राय केलं तर फुटलो होता चहाच फुटला माझा. तर आत्या करतील आमच्या चहा. तोपर्यंत दारात बघा कोंबडे किती छान वातावरण झाले पावसाचं. हे आंब्याचं झाड आहे ते आंबे बघा किती आता जवळच आंबे. आले आले हे पावसातून आले भिजत भिजत असं वाटतंय का मे महिना असं वाटतं जून जुलै हा ना. इधर वडापाव पार्टी चल रही है. आमच्या आता एक नंबर दिसत आहेत एकदम वादी बर्गच गवर. आता सगळे म्हणतात की शेरडी कुठे गेली, शेरडी कुठे गेली. तर बघूया कुठे गेले. सगळे म्हणतात बाथरूम मध्ये लपवले. तर एक घर थांब बघूया आपण हळू चुकड. मग खरंच की इथं बकरी ठेवले नाही मोकळीच आहे. मोकळी आहे ती कारण की पाऊस भरपूर पडत होता आणि ही ओरडत होती. अह मधीच बघू बघा म्हणे म्हणे मनी नावायचं मनी येईल उड्या मारत नाही येत. बघा पाऊस पडतोय म्हणून तिला इथे ठेवले. म्हणजे ती पण घाबरी आहे तिला पण भीती वाटते. बघा कशी बघते मालकिनीला. माझ्या मालकिनीने हाक मारली. चला हा बघूया चहा कसा आहे ते. हा बघा चहा उकळलाय. आमच्या आत्या चहाचा गुळाचा चहा. आता तुम्हाला माहिती आता बघा आत्या गुळात म्हणजे गुळाच्या चहामध्ये दूध टाकतात. मला तर भीती वाटते. आत्या पण कन्फ्युज आहेत वाटत. काय जसं होईल तसं होईल बघा. नाही फाटलं नाही फाटलं बघा बघा बघा. म्हणजे गॅस कमी करून ठेवायचा फास्ट करायचं नाही म्हणजे दूध फाटणार नाही. आता आपण थोडं 5-10 मिनिटाने बघूया दूध फाटलं की नाही ते. नाही फाटणार. आमच्या आत्याला लई कॉन्फिडन्स आहे बाबा. नाही फाटणार बघा. गॅस कमी केलं असाच कमी करून ठेवायचा. चहा उकळूनच द्यायचं नाही. आता बघा हा चहा झालेला आहे. उकळवला ना तर दूध फाटणार एवढं मात्र खरं आहे. म्हणून आता आपला चहा तयार झालेला आहे. तर चला आपण सगळ्यांनी चहा पिऊया. आता काकीने ती सगळ्यांना चहा दिला. खूप वर्षांनी अशा या तिघी बहिणी बसलेत एकत्र. नाहीतर ह्या मामांमुळे तर आमच्या देवच्या आत्यांना काही टाइमच भेटत नाही कुठे जायला यायला. आता खूप वर्षांनी या बसल्यात एकत्र. नाहीतर
आमचे हे मामा मिलिटरी मध्ये होते, रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना बघा पॅरलिस झालाय. त्यापासून खूप वर्ष झाले त्यांना पॅरलिस आहे. 12 वर्ष झाले या मामांना पॅरलिस आहे. आणि आमचे मामा बघा इथे 1.5 वर्ष झाले. किती फरक आहे. लई लई मेनीवरचं प्रेम होतं चाललंय आमच्या मामाचं. बघा सारखेच जात आहे तुझ्याजवळ बसतो म्हणून. तुम्ही बघा बहिणी बहिणीच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. बघा माझी नंदन सांगते इथं भावाला की बहिणीला पैसे दे. जास्त सांगते, जरा 2000 सांगते. आता आम्ही निघालोय साडूसाडूंची भेट चालली. ही दोघे मित्र दोघं खास एकाच टायमाला दोघांचं लग्न झालंय. चला मामा आता निघायचे. बोला आता त्या मामाना. चला येतो. मेवणीला भेटा चाळ कडकडून. भेटा मी येणार. चला 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 आता उशीर होतोय. अग बाई लहानपणापासून बघितले ना मेवणीला, सोबतच आहे. त्याच्यामुळे लय प्रेम होतो चालले या महिनी मेवणीवर. तर बघा बाहेर किती छान फोटो येतोय. बघा किती या तिघी बहिणी उभ्या राहिलेत लाईनीत. तिघी बहिणी बघा कशा दिसतात. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 1 नंबर चेंबूरला आहेत. आता आम्ही निघालोय. बघा सगळेजण पुढे निघालोय. आम्ही मागे राहिलोय चू आणि मी. आता आम्ही चाललोय बघा नायगाव वरून मुंबईला. आता कुठे स्टॉप घेणार नाही. आम्ही निघालोय आणि बघा आमच्या हात एवढ्या बडबडतायत, एवढ्या बडबडतायत की म्हणजे विचारायची सोय नाही. बघा आमच्या सासवा ही नंदनबाई आमची इथं सासवा उभी आहे. काय बघती. चला हा चला चला गाडी आम्ही फोन करत. हो चालतंय. चला त्या बाय बाय. लेकाची पोपी घेतलेली आहे. चांगलं गाव आहे, चांगलं गाव आहे. चला बाय. आता आम्ही निघालोय नायगाववरून. आता कुठेच थांबायचं नाही. आता सरळ मुंबई. आधी मध्ये जरा टॉयलेटला थांबू मुलांना घेऊन सुसूसाठी. आपण आता मुंबईला चाललो घरी. सुसाशी म्हणजे सुशी साठी ग. कुणाला सु आली असेल, शी आली असेल त्यासाठी. तर आता छान पैकी गुळाचा छा पिऊन झालाय मस्त पैकी. आता निघालोय. पावसाचं वातावरण एवढं भन्नाट आहे ना बाबा, विचारू शकत नाही. असं वाटतं निघूच नाही, इथंच राहू, इथंच राहू. आता सुळशी येईल. आता सुळशी येणार आहे. सिद्धूचा आजोळ येणार आहे. आम्हाला विंडोशीट भरपूर आवडते ना सिद्धू. सिद्धू इथे बसले आणि चू त्या साईडला बसले. आता सिद्धूचा आजोळ येणार आहे बाबा. सिद्धू उतरायचंय तुला सुळशी मध्ये. हो सिद्धू म्हणते स्टँडवर कोण भेटलं तर भेटलं. बघूया कोण भेटत इथे. बघा सिद्धूने पपई. बघा एवढे भूक लागले की आमचे भाऊ कशाने फोडले काय माहिती. पप्पा चावी. ए सुळशी आलं, सुळशी आलं. हे काय सुळशी. बघा सुळशी आलेला आहे. सिद्धू म्हणतोय माझा मित्र आहे. सिद्धू हा तुझा मित्र आहे. बघा गाई कशी बसली इथं उभेला थंड वातावरणात. पाहुणे ना चावीने. बघा पपई का म्हणजे कापले आणि खात्यात लय भूक लागली. तरी घरातून आम्ही जेवण निघालोय. वडापाव खाल्लाय, चहा पिलाय. पण पपई खराब होईल म्हणून भाऊ पपई का खात आहे. आणि सर्वांना दिले, मुलांना पण. माऊ तू पण घेतली ना पपई. खाल्लाय काय नाही काय. बघा हे पपई माऊला दिले. माऊ हे घेतलंय घेतलं जरा पुढं नेट खाऊन दाखव बघू कशी खातेस. कोण म्हणलं संपलं. किती येत त्यात. काय
घाटावरून उतरून नगर सरळ हायवेला लागतोय. नावच बघा काय चाललंय, तिने फनी ठेवले गाडी आणि सारखी केस विचारते कशी दिसते. सुंदर पुण्याच्या हद्दीत आल्यावरती जरा पाऊस थोडा कमी आहे, पडून गेले बाय.